नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपलं ई स्टडी सर्कलवर आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत करत आहे. पोलीस भरती 2020-19 करिता आपण जी आहे प्रश्नसंचाची सिरीज सुरू केलेली आहे. आजची जी प्रश्नसंचाची सिरीज आहे त्याच्यामध्ये 25वा प्रश्नसंच आपण बघत आहोत. प्रत्येक प्रश्नसंचामध्ये आपण 25 प्रश्न बघत असतो. सर्व अतिशय महत्त्वाचे प्रश्न असतात. येत्या परीक्षेच्या दृष्टीनं सर्व इम्पॉर्टंट प्रश्न आपण घेऊन येत असतो. तरी शेवटपर्यंत बघा मित्रांनो, व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा. तर पहिला प्रश्न तुमच्यासमोर आहे. प्रत्येक प्रश्नाकरिता 3 सेकंदाचा वेळसुद्धा तुम्हाला मिळणार आहे. तर मित्रांनो, पहिला प्रश्न, औरंगजेबने बीबी का मकबराचं जे निर्माण केलं ते कधी केलं? 1679, 1674, 1650 की 1670? तर मित्रांनो, योग्य उत्तर आहे 1679 मध्ये औरंगजेबनं जे आहे बीबी का मकबरा याचं निर्माण केलं. कलम 365 काय दर्शवते? एका राज्याचे निर्देश दुसऱ्या राज्यानं पाळणं, सुप्रीम कोर्टाचे निर्देश राज्यानं पाळणं, राज्याचे निर्देश केंद्रानं पाळणं की केंद्राचे निर्देश राज्यानं न पाळण्यास होणारी कार्यवाही? तर मित्रांनो, योग्य उत्तर आहे केंद्राचे निर्देश जर एखाद्या राज्यानं पाळले नाही तर होणारी कार्यवाही ही दिलेली आहे कलम 365 मध्ये. जागतिक आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक 2020 म्हणजेच ग्लोबल इकॉनॉमिक फ्रीडम इंडेक्स याच्या यादीत भारत कुठल्या क्रमांकावर आहे? क्रमांक 102, 100, 98 की 105? तर योग्य उत्तर आहे 105 क्रमांकावरती भारत याच्यामध्ये आहे. जागतिक आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक 2020 लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न मित्रांनो, दक्षिण भारताची पहिली किसान रेल्वे ध्वज दाखवून कोणत्या राज्यानं रवाना केली? पहिली किसान रेल्वे विचारू शकतात. तर लक्षात ठेवा, प्रश्नाचे उत्तरं तुमच्यासमोर आहे महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गुजरात की केरळ. तर योग्य उत्तर आहे मित्रांनो आंध्र प्रदेश, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा पर्जन्य छायाच्या क्षेत्रात समावेश होतो? सांगली, अहमदनगर, सोलापूर की वरील सर्व? पर्जन्य छाया म्हणजे पाऊस पडत नाही. योग्य उत्तर आहे वरील सर्व, सांगली, नगर जिल्हा, सोलापूर जिल्हा हे जे जिल्हे आहे हे पर्जन्य छायामध्ये येतात. महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी प्रणाली कुठली आहे? भीमा नदी, गोदावरी नदी, कृष्णा नदी की वैनगंगा नदी? बेसिक प्रश्न आहे, बऱ्याचदा आलेला आहे. तर लक्षात घ्या, गोदावरी नदीची जी नदी प्रणाली आहे ती सर्वात मोठी आहे महाराष्ट्रामध्ये. बांगलादेशातून वाहणारा गंगेचा प्रवाह मेघना या नावाबरोबर कुठल्या नावाने ओळखला जातो? शारदा, बियास, काली की पद्मा? गंगा नदीचा प्रवाह बांगलादेशातून जो वाहतो त्याला मेघना, सोबतच त्याला काय म्हणतात? पद्मा. सूर्यफुलाच्या उत्पादनात कोणतं राज्य देशात पहिल्या क्रमांकावर आहे? मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक की उत्तर प्रदेश? तर मित्रांनो, योग्य उत्तर आहे कर्नाटक, याच्यावरती टॉपवर आहे सूर्यफुलाच्या उत्पादनात. नल सरोवर हे गोड्या पाण्याचं सरोवर आहे आणि हे ते कुठल्या राज्यामध्ये वसलेलं आहे? महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान की ओरिसा? तर मित्रांनो, योग्य उत्तर आहे गुजरातमध्ये हे स्थित आहे नल सरोवर, हे गोड्या पाण्याचं सरोवर आहे लक्षात ठेवा. 2011 जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये लिंग गुणोत्तराचं प्रमाण सर्वाधिक आहे? लिंग गुणोत्तर म्हणजे पुरुषांच्या संख्येपेक्षा स्त्रियांची संख्या यांचं असलेलं गुणोत्तर. पुरुषांची संख्या आणि स्त्रियांची संख्या यांचं असलेलं गुणोत्तर म्हणजे लिंग गुणोत्तर. त्याच्यामध्ये सर्वात जास्त लिंग गुणोत्तर कुठलं आहे? आंध्र प्रदेश, केरळ, महाराष्ट्र की उत्तर प्रदेश? तर सर्वात जास्त जे आहे केरळमध्ये आहे लक्षात घ्या. भारताच्या भूसीमा किती देशांना लागून आहे? 7 देश, 8, 6 की 9 देश? मित्रांनो, योग्य उत्तर आहे 7 देशांना जी आहे भारताची भूसीमा ही टच होते. पुढील कोणते विधान योग्य आहे? पृथ्वीबाबत आहे, पृथ्वी पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरते, पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, पृथ्वी दक्षिणेकडून उत्तरेकडे फिरते
की पृथ्वी उत्तरेकडून दक्षिणेस फिरते? तर मित्रांनो, तुमचा वेळ संपलेला आहे, तुम्ही याची प्रॅक्टिस करत असाल, तुम्हाला वेळ दिला आहे, तर कागद पेन घेऊन पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, लक्षात घ्या. मागल्या टेस्ट जर तुम्ही पाहिल्या नसेल तर वरती आय बटनवरती किंवा मग डिस्क्रिप्शन बॉक्सला मी पोलीस भरती तुम्हाला लिंक शेअर केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठा रोपवे कोणत्या नदीवर स्थित आहे? गंगा, ब्रह्मपुत्रा की सिंधू नदी? तर योग्य उत्तर आहे ते म्हणजे ब्रह्मपुत्रा नदी. ज्या नामामुळे पदार्थामधील प्राण्यांमधील गुणाचा अथवा भावाचा अगर धर्माचा बोध असतो त्याला कुठलं नाव म्हणतात? सामान्य नाम, विशेष नाव, धातुसाधित नाव की भाववाचक नाव? तर मित्रांनो, सोपं उत्तर आहे ते म्हणजे भाववाचक नाव. भावाचा, धर्माचा, गुणाचा जेव्हा बोध होतो तेव्हा भाववाचक. त्यानंतरचा प्रश्न मित्रांनो, मराठीत प्रमुख सर्वनामे किती आहेत? 7, 9, 10 की 8? तर योग्य उत्तर आहे 9 प्रमुख सर्वनामे मराठीत आहे. वादळात झाड सापडले या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगायचा आहे. अकर्मक क्रियापद आहे, सकर्मक आहे की सहाय्यक आहे की अकर्मक आहे? तर योग्य उत्तर आहे अकर्मक आहे. क्रियापद, क्रियापद कुठला आहे ज्यातलं सापडले आणि याच्यामध्ये वादळात झाड सापडले हे एक केवल वाक्य आहे आणि त्याच्यामुळं हे जे आहे याच्यामध्ये आपल्याला कर्म दिसत नाही आहे. वादळात झाड सापडले त्याच्यामुळे हे अकर्मक क्रियापद आहे. राष्ट्रीय विषाणू संस्था पुणे याची स्थापना कधी झाली, केव्हा झाली प्रश्न विचारू शकतात. 1950, 1951, 1952 की 1975? तर योग्य उत्तर आहे 1952, राष्ट्रीय विषाणू संस्था पुणे याची स्थापना. हवेतील ध्वनीची चाल किती असते? 343.2 मीटर पर सेकंद, 543.2, 742.2 की 842.2 मीटर पर सेकंद? तर मित्रांनो, योग्य उत्तर आहे 343.2 मीटर पर सेकंद इतकी जी या ध्वनीची चाल असते हवेमध्ये, लक्षात घ्या ध्वनीची चाल हवेमध्ये. महत्त्वाचा प्रश्न, पोलीस उपनिरीक्षक प्रशिक्षण केंद्र कुठे आहे? महाराष्ट्रात नागपूर, नाशिक, धुळे की पुणे? तर योग्य उत्तर आहे नाशिकेचं पोलीस उपनिरीक्षक प्रशिक्षण केंद्र आहे. पर्यावरण दिवस कधी साजरा केला जातो प्रश्न येऊ शकतो. पर्याय तुमच्या समोर आहेत. योग्य उत्तर आहे 5 जून रोजी पर्यावरण दिवस साजरा केला जातो. नंतरचा प्रश्न मित्रांनो, महाराष्ट्रात विद्यापीठ कायदा केव्हा अस्तित्वात आला? 1994, 1971, 1984, 1991? तर योग्य उत्तर आहे मित्रांनो 1994 मध्ये महाराष्ट्रात विद्यापीठ कायदा अस्तित्वात आला. संरक्षण खात्याचे प्रमुख कोण असतात? प्रधानमंत्री, राष्ट्रपती, संरक्षण मंत्री? तर योग्य उत्तर आहे संरक्षण मंत्री प्रमुख असतात संरक्षण खात्याचे. पाण्याचा प्रवाह मोजण्याचे साधन कुठले असते? फॅदम, क्यूसेक, टीएमसी? प्रवाह म्हटलेला आहे. जर पाण्याचा साठा असेल तर तो टीएमसीमध्ये मोजतात आणि प्रवाह जर असेल तर तो क्यूसेकमध्ये मोजतात, लक्षात घ्या. धर्मविवेचन हे लेखन, हे जे ग्रंथ आहे याचं लेखन कोणी केलेलं आहे? गोपाळनाथ देशमुख, दादोबा पांडुरंग तर्खडकर, संत एकनाथ महाराज, गोग आगरकर? तर योग्य उत्तर आहे दादोबा पांडुरंग यांनी जे आहे धर्मविवेचन या ग्रंथाचं लेखन केलेलं आहे. शेवटचा प्रश्न मित्रांनो, तुम्हाला याचं उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. WHOचं तुम्हाला लॉंग फॉर्म सांगायचं आहे, पूर्ण रूप सांगायचं आहे. तरी मित्रांनो, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा सर्वच एज्युकेशनल ग्रुपवर आणि याची PDF जर हवी असेल तर टेलिग्रामवरती तुम्हाला मिळून जाईल. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्सला तुम्हाला दिलेली आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.